घराचा करता या नात्याने ते नेहमी आपल्या शहरातल्या जनता रूपी कुटुंबियांना कुठल्याही प्रकाराचा त्रास होऊ नये याची काळजी घेतात। आमचे लाडके आदरणीय अप्पा साहेब तेव्हा पण त्यांनी तेच केले जेव्हा भयावह आजार कोरोना याने देशावर आक्रमण केले। बघता बघता या आजाराने जगाला हादरून टाकले। सगळीकडे कोरोनाने थैमान मजावले असता काही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले तर काही घरात रस्त्यात दम तोडला। सरकारने खूप कडक नियम लागू केले। कसं जीवन जगाल, कोणाकडून सल्ला घ्याल, कोण तुमची मदत करेल अशा बिकट परिस्थितीत आदरणीय श्री हितेंद्रजी ठाकूर उर्फ अप्पा साहेब यांनी एक पाऊल उचलले अशी एक संकल्पना मांडली, जोपर्यंत कोरोनाचा प्रकोप थैमान शांत होत नाही त्या दिवसापर्यंत त्यांचं विशाल कुटुंब म्हणजे संपूर्ण पालघर जिल्हा कोरोनामुक्त होत नाही तोपर्यंत मी आराम करणार नाही। कोरोना काळात कोणालाही अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी अप्पा साहेबांच्या निर्देशानुसार लोकांना रेशन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या रेशन वाटप योजनेनुसार गावोगावी रेशन पोहोचविण्यात आले। नमस्कार, मैं प्रकाश पटेल, जिलानी मंदिर ट्रस्ट, साईरा मंदिर ट्रस्ट विरार, उनके सहयोग से यहाँ पे राशन वाटप का जो काम चल रहा है वो 28 मार्च से कंटिन्यूसली चल रहा है और रोज का हम लोग 1.5 से 2,000 लोगों का राशन दे रहे हैं। अभी तक 42,000-43,000 लोगों को हम लोगों ने राशन दे दिया है और मोस्टली हर स्लम एरिया में हर जगह भेजा है और जितने भी लोग खिचड़ी बना रहे हैं यहाँ पे पहले 3-4 लोगों को हम लोग खिचड़ी का सामान यानी चावल दाल और भाजी ये सब चीज़ें हम लोग उनको प्रोवाइड कर रहे हैं और ये सब कुछ फ्री ऑफ कॉस्ट मंदिर की तरफ से ये सेवा का काम हो रहा है। कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला रक्ताची सर्वात जास्त गरज आहे म्हणूनच अप्पा साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्वरित रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले। अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली, जनतेचा प्रतिसाद मिळाला ज्यामुळे पालघर जिल्ह्याची समस्या सुटली आणि त्याशिवाय मुंबईच्या अनेक रुग्णालयांना रक्तही पुरवले गेले। नमस्कार, मी कृष्णा महाडिक, गेली 24 वर्षे सामाजिक संस्थेत काम करतोय। जगावर जे COVID-19 या विषाणूचा जो फैलाव झाला त्याचा परिणाम मुंबईतल्या सगळ्या ब्लड बँकवर झाला। 23 मार्च ते 2 ऑक्टोबर जवळ 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईला सगळ्यात जास्त प्रश्न भिडवला तो ब्लड बँकेचा। ब्लड नसल्यामुळे बरेचसे ऑपरेशन थांबले, काही रुग्ण परत गेले आणि काही दगावले। ज्यावेळी मेमध्ये ब्लड बँकेने ब्लडसाठी आमच्याकडे मागणी केली त्यावेळी मोठा प्रश्न गंभीर होता की एकतर प्रचंड गर्मी आणि लॉकडाऊन अशावेळी ब्लड कुठून उभारायचं। त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर वसई विरारचे लोकप्रिय आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांना विनंती केली की असं असं मुंबईमध्ये ब्लडची कमी आहे तर आपल्याकडून काही व्यवस्था होईल का। त्यांनी ताबडतोब सांगितलं की मुंबईतल्या एकही ब्लड बँकेला रक्त कमी पडणार नाही, एवढा ब्लड आम्ही वसई विरारमधून देऊ। आणि पहिला कॅम्प 2 मेला आम्ही विरारला घेतला
आणि जवळजवळ 6,500 वर बॉटल आम्ही ह्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतल्या सगळ्या ब्लड बँका टाटा केम नायर सायन जे ह्यांना पुरवल्या गेल्या. दिस इज द फर्स्ट टाइम मैं ब्लड दे रही हूँ एंड लाइक मेन मोटिव ब्लड देने का है कि ड्यूरिंग दिस कोरोना लाइक इज गोइंग ऑन पैंडमिक तो उसकी वजह से मुझे डोनेट करना था ताकि उनको ज़रूरत है उनको सच में मतलब हेल्प आई है वजह से एंड लाइक फर्स्ट टाइम ब्लड देने पर इतना कुछ फील नहीं हुआ क्योंकि एवरी वन वॉज वेरी सपोर्टिव अबाउट दैट. सो मैं आप लोग सबको भी बोलूँगी कि अगर आपको आपके आस पास भी कहीं कैंप्स लगे हैं जो लोग ब्लड डोनेट करने के लिए लगा रहे हैं तो प्लीज़ आप लोग भी जाके डोनेट करें. सो यहाँ पे भी आप लोग देख रहे हैं कि यंगस्टर ट्रस्ट ने जो मीन्स ऑर्गेनाइज किया है ये ब्लड डोनेशन कैंप, वहाँ पे सब लोग सोशल डिस्टेंसिंग का बहुत ध्यान रख रहे हैं और सब लोग एक लेवल पे हम उनकी तरफ से भी समझ के सब कर रहे हैं. सो दैट इज़ वेरी गुड और आई विल लाइक दैट एवरी वन ऑफ यू शुड ऑल्सो डोनेट ब्लड लाइक वेन एवर यू फील लाइक. हाय, मेरा नाम रजनी भाग्यवंत है. मैं 21 इयर्स ओल्ड हूँ और मैंने यहाँ पे फर्स्ट टाइम ब्लड डोनेट किया है. मतलब फर्स्ट टाइम जब मैं डोनेट करने जब मैं एक्चुअली डर रही थी कि मतलब पेन होगा या कुछ, बट यहाँ पे आके लाइक कुछ पेन नहीं हुआ और इम्पैक्ट अपन को बहुत अच्छा लगता है कि अपन किसको ब्लड दे रहे हैं और इट फील्स गुड. रस्त्या रस्त्यावर घरोघरी जवळपास प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी बनवण्यासाठी दिवस रात्र जागून हे काम व्यवस्थित पूर्ण केले. My name is Ajit. I came from Dubai. Deepak Girdhalal Soni, Egypt, Cairo. Namaste. मैं पुष्पा सुप्रिय हूँ और मैं दुबई से आई. मेरा नाम कौशल है और मैं मस्कत से आई. मित्रनो माझं नाव रुसिना मनसेका आहे आणि मी दुबईवरून आलेले आहे आणि मी राहण्यासाठी उमरारामध्ये पात्रा डिस्ट्रिक्टमध्ये राहते आणि आम्हाला युवा कॉलेज इथे क्वारंटाईन केलेलं आहे आणि इथे इतकी सोय चांगली केलेली आहे. आमच्या एमएलएने आमच्यासाठी जेवणाची इतकी सोय चांगली केली आहे. तसंच आम्हाला TV, वायफाय, वॉशिंग मशीन आणि मायक्रोवेव्ह सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे आम्हाला आणि खूप म्हणजे खूप स्वतः येऊन आमची चौकशी करतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात कसं काय काय काय. आम्ही आमचे MLA माननीय हितेंद्र ठाकूर, शेखर सर, हितेंद्र सर, सॉरी हितेश सर, क्षितिश सर, रमेश सर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते की आम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे आम्हाला ठेवले आहे आणि सेवा केली आहे आमची. थँक्यू. विकास आघाडी श्री क्षितिश ठाकूर यांना मी धन्यवाद देतो की आम्हाला ही संधी दिली इथे येऊन.
जनतेला हिम्मत आणि विश्वास जागृत केला. हे करत असताना त्यांनी पूर्ण टीमवर स्वतः बारकाईने नजर ठेवून यशस्वी करण्यास दिवस रात्र एक केले. आज त्यांचे कार्यकर्ता सहमित्र जवळचे त्यांच्या स्वतःच्या घरातील सदस्य यांनी सगळ्यांनी मिळून एकनिष्ठेने सहभावनेने मेहनतीने प्रत्येक अडचणीवर मात करून यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या इच्छा आणि कामना आमचा पालघर जिल्हा परिवार आणि या परिवाराचा करता एकनिष्ठ आदरणीय श्री हितेंद्र ठाकूर यांनी घेतली संकल्पना पूर्ण हो अशी आमची देवाचरणी प्रार्थना करतो. श्री माननीय अप्पांच्या छत्रछायेखाली सगळ्यांचं मंगलमय हो. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.